गांधीनगर नजीक सुरू करण्यात आलेले जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या बाबतीत ज्या तक्रारी आहेत त्याची चौकशी करून सरकारला अहवाल पाठविला जाईल आणि तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी झालेल्या खासगी भाजी मार्केट आणि बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांसह शेतकरी आणि समाजसेवकांच्या बैठक झाली. खासगी भाजी मार्केट असलेल्या जय किसान भाजी मार्केटच्या स्थापनेसाठी परवानगी देताना मयत व्यक्तींच्या नावे NA लेआउट करण्यात आला असल्याचा आरोप आहे. या संदर्भात ज्याने चूक केलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे कायद्याचे उल्लंघन करून या खासगी भाजी मार्केटच्या निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या APMC, HESCOM, महापालिका आदी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस सरकारकडे केली जाईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी 85 एकर जागेत कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ आहे परंतु अनाधिकृतपणे 2011 साली मयत झालेल्या व्यक्तींच्या नावे 2014 साली NA लेआउट करून जय किसान भाजी मार्केटला कोणी परवानगी दिली त्यासाठी या प्रश्नाला अधिकाऱ्यांकडे उत्तर नसल्याचे सांगितले. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करतेवेळी काही भ्रष्ट बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे खासगी भाजी मार्केटच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचाही उचल करण्यासाठी लॉबी तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 2019 साली बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीमध्ये खासगी भाजी मार्केट स्थापण्यास विरोध झाला आहे. तसा ठरावही संमत झालेला असताना कृषी उत्पन्न बाजारपेठ संचालकांनी जय किसान भाजी मार्केट स्थापनेस परवानगी दिली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. जय किसान होलसेल खासगी भाजी मार्केटची बाजू मांडताना भाजी मार्केटचे कार्यवाह KK बागवान यांनी सरकारच्या APMC सह संबंधित सर्व खात्यांच्या रीतसर परवानगीने जय किसान भाजी मार्केटची स्थापना झाल्याचे स्पष्ट केले. आम्ही कोणतेही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. शहरात वाहतुकीची समस्या होऊ नये आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी हे खासगी भाजी मार्केट स्थापण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धात्मक दृष्टिकोन वाढवून सुधारणा होतात. शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला ज्या ठिकाणी योग्य भाव मिळतो त्या ठिकाणी ते आपल्या मालाची विक्री करू शकतात असे त्यांनी सांगितले. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यवाह डॉक्टर KK कोडीकवड, मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश काळी, DCP PV स्नेहा, APMC व्यापारी सतीश पाटील, बसनगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगंद आदींसह APMC आणि जय किसान भाजी मार्केटचे सदस्य, शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते बैठकीस ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ ಕಟ್ಟ್ಯಾರ ಆ ಹೊಸ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ನಾಗ ಸೆಟ್ ಬ್ಯಾಕ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು RTA ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿರ ಇನ್ನುವರೆಗೆ RTA ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ನಿಮ್ಮವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಯು ಪ್ಲೀಸ್ ಗೆಟ್ ದ ಮ್ಯಾಪ್ ಸರ್, ಮ್ಯಾಪ್ನಾಗ ಬಂದು ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಸಿಚುವೇಶನ್ ಹೆಂಗಾಗೈತಿ, ಯಾರ್ದು ಐತಿ, ಯಾರ ಪವರ್ ಐತಿ, ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡ್ಬೋದು. ವಯೋಲೇಷನ್ ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಅಂತಾರೆ, ಸಿಟಿ ಒಳಗೆ APMC ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಐತಿ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಆಗ್ತದೆ. ಸರ್, ಐ ವಾಂಟ್ ಟು ಆಸ್ಕ್ ಯು ಒನ್ ಥಿಂಗ್, APMC ರೋಡ್ ವಿಡ್ತ್ ಎಷ್ಟೈತಿ? ವೆದರ್ APMC ಇನ್ ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ದ ಸಿಟಿ, ಆಮೇಲೆ ಇವ್ರದ್ದು ಮಾರುಕಟ್ಟೆ ಆಗೈತಿ. ಈಗ ಇಟ್ ಈಸ್ ಇನ್ ದ ಸರ್ವಿಸ್ ರೋಡ್ ಆಫ್ ದ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ, ವಿಚ್ ಇಸ್ ದ ಮೇನ್ ಎಕ್ಸಿಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇಫ್ ಯು ವಾಂಟ್ ಟು ಗೋ ಸೌತ್ ವರ್ಡ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಬೆಳಗಾಂ ಸಿಟಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಬೈಲಂಗೂರ್ ಹೋಗಬೇಕು, ಧಾರವಾಡ ಹೋಗಬೇಕು, ಬೆಂಗಳೂರು ಹೋಗಬೇಕು, ನಾ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗಬೇಕು. ಇಟ್ಸ್ ಅ ಇಟ್ಸ್ ಅ ಹಾರ್ಡ್ಲಿ 20 ಫೀಟ್ ರೋಡ್, ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಆಮೇಲೆ ವಾಟ್ ಅಬೌಟ್ ದ ವಯೋಲೇಷನ್ಸ್? ಅಂದರೆ ಟುಡೇ ಬೆಳಗಾಂನಾಗ ಇರುತ್ತೆ, ವಿಥೌಟ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಯು ಆರ್ ಅಲೌಡ್ ಟು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಟ್. ಓಕೆ, ಇವೆಲ್ಲ ಮಾಡೋದಾದ್ರೂ ನಾವು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಜಗ ಹಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಹಚ್ಕೊಂಡು ಯಾಕೆ ಕೇಳ್ತೇವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಮಾನ್ಯ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವರು ಇವತ್ತಿಗೂ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇವತ್ತಿಗೂ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏ ITI ಕೋರ್ಟ್ನ ಹೋದ್ರೆ 20 ಸಾವಿರ ದಂಡಾಪಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಉಡಾಪಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು? ಇದು ನಾವು ಮಾಡಿದೀವಿ, ನಾವು ಮಾಡಿದೀವಿ ನೋಡ್ರಿ. ಇವತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಯಾರೋ ಪಾಪ ಪಂಚಾಯತ್ ನಮ್ಗೆ ಪಂಚಾಯತ್ನ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಾರ, ಯಾವ ಮೀಟಿಂಗ್ ಪ್ರಶ್ನೆ ಪಾಸ್ ಆಗೈತೆ ಒಂದು ಕಾಪಿ ತರಿಸ್ಬಿಡ್ ಸಾಹೇಬ್ರ. ಪಂಚಾಯತಿಂದ PDO ಅವರು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಸೈನ್ ಮಾಡಿ ಖಾಸಗಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ನಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ, ಅದ್ರ ಪ್ರಶ್ನೆ ಕಾಪಿ ತರಿಸ್ಕೊಡ್ರಿ. ಯಾಕೆ ಸಂವಿಧಾನ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡೆ. ಖಾಸಗಿ ಮಾಡಕತ್ರ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕದಾಗೂ APMC ದಾವ್, ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕದಾಗೂ ಕಮಿಟಿ ಐತಿ, ಎಲ್ಲಾ ತಾಲೂಕದಾಗ ಕಾರ್ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಗಾಡಿಗಳದಾವ್. ನುಕ್ಸಾನ ಇರೋದು ಕಾರ್ ನಷ್ಟ ಮಣ್ಣಿಂದ ಕೊಡ್ತಾರ ಸಾಹೇಬ್ರು. ಮಾಡಿ ಒಂದು ಮಾತು ಮಾಡಿ ಮಾತು ಹೇಳಿ, ನೀವು ಕಾನೂನಾಗ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಮಾಡಲಾಗ್ತೀಕರ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಫೀ ತುಂಬೋರು ಯಾರು, ವಕೀಲ ಕೊಡೋರು ಯಾರು, ಅದ್ರ ರೊಕ್ಕ ತುಂಬೋರು ಯಾರು ಸಾಹೇಬ್ರ? ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕೊಟ್ಟೈತಿ, ಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ, ಅಭಿಯೋಜಕರು ಕರೀತಾರೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳ್ದ ಸ್ವಂತ ತಾಕತ್ತ ತೋರಿಸ್ರಿ, ನಾನು ಬೇಕಾದ್ರೆ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ವಾದ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೇನೆ.
पाटील जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष असल्यामुळे मी ती तुम्हाला ही देणबाई देत आहे. गेल्या 70 ते 80 वर्षापासून महात्मा फुले मार्केट हे गणपत गल्लीमध्ये होतं, तेव्हापासूनचे हे मूळ व्यापारी आम्ही. या मूळ व्यापाऱ्यांनी त्यावेळेला तिथं ट्रॅफिकची आणि जागेची अडचण वाढली म्हणून 1990 साली आम्ही कॉन्टेनमेंट मार्केट कॉन्टेनमेंटची जागा घेऊन किल्ला मार्केट स्थापन केलं आमच्या व्यापारी संघटनेने. 90 पासून आम्ही 2019 पर्यंत आम्ही तिथंच होतो, तिथंच व्यापार करत होतो. अचानक 14 मे 2019 हे APMC तयार झालं म्हणून इथं आम्ही कॉन्टेनमेंट हद्दीत असताना राज्य सरकारला तिथं अधिकार नाही की तिथे येऊन कॉन्टेनमेंट हद्दीतली काही व्यापारी संकुलन बंद करायची. कुठल्या आदेशानुसार आणि कुणाच्या ह्याच्याने हे आमचं मार्केट बंद केलं गेलं आणि त्याच्यानंतर आम्हाला नेऊन मार्केट यार्डमध्ये गेले 3 वर्ष एक एक दुकानामध्ये दोघांना घालून 36,000 आणि 40,000 रुपये भाडी वसूल केली गेली. त्या आमचं पहिल्यापासून जे आमचं हे प्रयत्न होता की आमचं प्रायव्हेट मार्केट करायचं आणि हे APMC लॉमध्ये APMC कायद्यामध्ये हा आपला प्रोव्हिजन आहे की कुणीही आपण थोडी एक संघटना असेल किंवा प्रायव्हेट असेल एक कंपनी असेल यांनी प्रायव्हेट लायसन्स करायचा हा APMC कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजनप्रमाणे आम्ही आज हे मार्केट आम्ही स्थापन केलं आहे. अशी मार्केट आज बेळगावमध्ये तरी आज बेळगाव मार्केट हे सेकंड लार्जेस्ट मार्केट इन कर्नाटकामधलं आहे, कारण बेंगलोरनंतर भाजीपाल्याचं उत्पादन जे आहे ते बेळगावला आहे. आणि काय याचं कारण आहे म्हणजे की आम्हाला याच्याबद्दल की आम्हाला गोवा पुरा गिराक मिळते, सावंतवाडी बेंगलोरला असो काही असो आजूबाजूचे कोस्टल एरियाज वर ड्राय एरिया राय गुलबर्गा रायचूर असे 12 महिने आम्हाला लाभलेलं गिरायक आहे आणि हे सगळं आम्ही 70 वर्षामध्ये बनवलेलं आहे आणि अचानक रातोरात आमचं अस्तित्व काढून घेतलं गेलं. तरी पण आम्ही 3 वर्ष सोसलो, काय झाली भाडी लाखां भाडी वसूल केले सगळे दिलो आम्ही दिवस काढले. आता आमचं प्रायव्हेट मार्केट लिगली सगळं असताना आज DC साहेबांना कम्प्लीट जागा खरेदीच्या पेपरापासून लँड यूज चेंज झाल्यापासून NA झाल्यापासून लेआउट झाल्यापासून KGP झाल्यापासून बिल्डिंग परमिशन झाल्यापासून CC घेतल्यापासून आणि प्रायव्हेट मार्केट आमचं लायसन्स APMC प्रायव्हेट मार्केटचं लायसन्स सर्टिफिकेट आणि गॅझेटमध्ये पास झालेलं आमच्याकडे ऑर्डर सकट आम्ही आज लिगली बसलेलं असताना हे अनअधिकृत म्हणून जे ओरडाओरडी चाललेली आहे यांचं कुठलंही एकही काम आमचं अनअधिकृत नाही आहे. ही सगळी फाईल आणि सगळे पेपर्स आज आम्ही DC साहेबांकडे आज दिलेले आहेत, त्यांनी त्याच्यावर चौकशी करावी, त्याच्यावर त्यांनी सगळी आमची फाईल प्रत्यक्षरित्या त्यांनी चाळून काय तो त्यांनी निर्णय द्यावा. आणि इथून पुढे 2 मार्केट म्हणजे हा शेतकऱ्याचा फायदा आहे. जर माझ्या मार्केटपेक्षा त्यांनी APMC मार्केटपेक्षा जय किसानपेक्षा त्यांनी जर शेतकऱ्याला 20-30 रुपये रेट जास्त काढून देत असतील तिथं शेतकरी जाणार. आम्ही ते बंद करा म्हणत नाही, तुम्ही का आम्हाला बंद करा म्हणता लिगली असताना? तुमच्यात आहे व्यापार म्हणून तुम्ही असाल तर तुम्ही शेतकऱ्याला
तेवढा भाव द्या आणि शेतकरी आपोआप तुमच्याकडे येतील. तुम्हाला तिथं दलाल म्हणून नाही आहे, ते सगळे इन्व्हेस्टर आहेत आणि भाडेखाऊ आहेत. त्यामुळे ह्या चार दिवसामध्ये आम्हाला वाटलेलं सहा महिने ते टक्कर लागेल, परंतु चार दिवसामध्ये सगळ्यांना दिसून आलं की काय परिस्थिती झालेली आहे आणि ह्याचा आता आपली भाडी चुकत आहेत म्हणून हे सगळं हे नाटक ही संघटना बिघटना जवळ करून हे नाटक करून इथं नाटकं चालू आहेत आणि आम्हाला नाव खराब करायचं काम चाललेलं आहे. इल्ली ಏನಪ್ಪ ಅಂತ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಲೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಕೊಡಕ್ಕೆ ಬರುವಂತ ಸ್ಟೇಜ್ ಅವರು ಕೂತಿದ್ರು. ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ಕಾನೂನು ವಯಲೇಷನ್ ಆಗೈತೆ ಅನ್ನೋ ಸಂಬಂಧವಾಗಿ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಮೇಲೆ ಬಂದು ಕೂತಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳೋಕೆ ತಮ್ಮ ಸಭೆ ಮಟ್ಟಕ್ಕೋಸ್ಕರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರಿದಕ್ಕೆ ಅವರ ಜವಾಬ್ದಾರಿ, ಅವರ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅಲ್ಲ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಾ ವ್ಯಕ್ತಿ ಹೆಸರಲ್ಲೇ ನೀವು ಏನೇ ಭೂ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಂಡು ಬಂದಿತ್ತು, ಅದನ್ನ ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು, ಮುಂದೆ ವಿಚಾರ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಒತ್ತಪ್ಪ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ಅವರು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡಬೇಕಾಗೈತಿ. ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರದ ಗೌರವ ಸಂಬಂಧ ಕೋವಿಡ್-19 ಸಂಬಂಧ ಬಾತ್ ಭರಿತ ಮಾಡೋದ್ರ ಸಂಬಂಧ ಒಂದು ತಿಂಗಳು ಅವಕಾಶ ತೊಗೊಂಡಾರೋ ಅಂತ ಅವಕಾಶ ಆಗಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಯಶಸ್ವಿ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ ನಮಗೆಲ್ಲ. ಇವರೆಲ್ಲ ಭಾಗಿಯಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ರೀ. ಸರ್ಕಾರದ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಷ್ಟ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಯಾರು ಪರವಾಗಿ ನಾವು ಕೇಳಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ಹೋರಾಟಗಾರ ಕೂಡಿ ಸರ್ಕಾರ ಸಂಸ್ಥೆ ನಾವು ಉಳಿಸ್ತಾ ಇದೀವಿ, ಸರ್ಕಾರ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಯರ್ ನಾವು ಉಳಿಸ್ತಾ ಇದೀವಿ. ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಖಾಸಗಿ ಒಳಗೆ ಮಾಫಿ ಆಯ್ತು ಅಂತ ಸಂಬಂಧ ರೈತರು ಒಂದು ವರ್ಷದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಅವ್ರು ರೈತ ಸಮಯ ಕೇಳಿ ರಿಫೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಳಕ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಇವ್ರನ್ನ ಮಹ ಅಲ್ಲ ಆದ್ರೆ ಆಗ್ತೈತಿ. ಆಗ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ಈಗಾಗಲೇ ನವಲುಗುಂದ ನರಗುಂದ ಅಂಡಿಗಿಂದ ಮೈಂದೆಲ್ಲ ಬಂದರೆ ರಾಮದುರ್ಗದಿಂದ ಆಚಾರ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಆಗ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಈ ಕೂಗು ಹೋಗ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ. ಇದೆಲ್ಲ ತಲೆ ತಡ ತುಂಬ ನೆಚ್ಚಿನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲ ಓದಿಗೆ 98 ಪೇಜ್ ಅನ್ನ ಉಲ್ಲೇಖಿತ ಪತ್ರದೊಂದಿಗೆ ದಾಖಲೆ ಸಮೇತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲ ಈಗ ಒಂದೇನಂತಂದ್ರೆ ಅವಕಾಶ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಡ್ದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದೆ ನೀವು 8 ದಿವಸ ಗಡುವು ತಪ್ಪಕೈತಿ, ಅಲ್ಲಿ ಮಠ ಅನಧಿಕೃತ ಅಂತ ಮಾರ್ಕನ್ನ ಆದೇಶ ಮಾಡಿರ್ತೀವಿ, ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಏನ್ ಸುಮ್ಮನೆ ದಾಟಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾವಲ್ಲ, ಅದು ಮುಂದಾಯ್ತಿರಲ್ಲ. ನಮ್ ಶಕ್ತಿ ಅಷ್ಟ ನಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹೋರಾಟದ ರೂಪರೇಖೆ ನಾವೆಲ್ಲ ಈಗ ಎಪಿಎಂಸಿ ನಮ್ಮ ರೈತರ ಕಾಸು ಕುಂಡ ಹಚ್ಚಿದೀವಿ. ನಾವೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಹೋರಾಟಗಾರನ ಬೆಂಬಲದಾರ ಪ್ರಗತಿಪರ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಐತಿ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅದೇವಿ. ಕಾನೂನು ಎಲ್ಲಿ ಹಾಳಾಕೈತಿ ಅದು ಬದುಕಿಸಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಕೃಷಿ ಸಮಾಜ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಎಲ್ಲ ಅದಾವ. ಅದು ಎಲ್ಲರೂ ಅದ ಬಗ್ಗೆ ಅಂತೇಳಂಗಿಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. ಮುಂದೆ ನೋಡ್ಬೋದು ತಮ್ಮನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ತಾಜಾ ಬಾತ್ಮೆನ್ಸಾಟಿ ಬೆಳಗಾಂ ಪ್ರೈಡ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ವ ಲೈಕ್ ಕರಾ.